इतिहास प्रकरण नंबर 8 पर्यटन आणि इतिहास या प्रकरणावरती एनटीएस परीक्षेमध्ये कोणते प्रश्न कशा प्रकारे येऊ शकतात हा संपूर्ण भाग कशा प्रकारे असणार आहे हा आपण पाहणार आहोत. त्यामध्ये या प्रकरणामध्ये जे 5 पॉइंट आहे या 5 पॉइंट वरती या प्रकरणामध्ये परीक्षेत प्रश्न येतात म्हणजे येतातच. साधारणतः 1 किंवा 2 गुणांसाठी प्रश्न परीक्षेमध्ये येतातच. आता या ठिकाणी या प्रकरणामध्ये आपल्याला काय काय अभ्यासावं लागणार आहे त्यामध्ये पहिला पर्यटनाची परंपरा, दुसरा पर्यटनाचे प्रकार, तिसरा पर्यटनाचा विकास, चौथा ऐतिहासिक स्थळांचे जतन आणि संवर्धन आणि शेवटचा पर्यटन आणि आतिथ्य क्षेत्रातील व्यावसायिक संधी